चालत्या रेल्वेतून प्रवाशाला फेकून देणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 20 डिसेंबर 2015 रोजी कुर्डुवाडी ते मिरज रेल्वे पॅसेंजरमध्ये पंढरपूर रेल्वे स्टेशनमध्ये विकलांगाच्या डब्यात मयत रमेश प्रसाद नारायण प्रसाद नेवार हा होता. त्याचवेळी आरोपी रोशन मधुकर देवरे राहणार आंबेडकर चौक अजंगवडेल तालुका मालेगाव जिल्हा नाशिक, उमेश काशीनाथ चव्हाण राहणार खेड तालुका जवळा जिल्हा यवतमाळ या दोघांनी बसण्याच्या कारणावरून मयताशी भांडण काढलं आणि तेथील पॅसेंजरांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी जुमानले नाहीत. तदनंतर दोन्ही आरोपींनी मयत व्यक्तीस हात आणि पाय धरून चालत्या रेल्वेतून पंढरपूर वोहाळे दरम्यान फेकून दिलं आणि त्याची हत्या केली. याबत डब्यात प्रवास करत असलेले दोन कॉलेजला जाणारे विद्यार्थी अनिल तात्यासाहेब शिंदे आणि सूरज बबन माने राहणार वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली यांनी तात्काळ रेल्वेतील फळ विक्रेत्यामार्फत त्याच रेल्वेगाडीत प्रवास करत असलेले API रामदास आवार जे मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे इथं नेमणुकीस होते आणि या रेल्वेतून मिरजकडे प्रवास करत होते त्यांनी तत्परतेनं दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन कुर्डुवाडी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. सदर रेल्वेत अनेक प्रवासी प्रवास करत असताना देखील कोणीही पोलिसांना कळवण्याची तसदी घेतली नसताना कॉलेजला जाणाऱ्या दोन युवकांनी हे धाडस दाखवून फिर्याद नोंदवली आणि आरोपींना ओळखलं. अनिल तात्यासाहेब शिंदे, बाळासाहेब चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास आवारे, तपासी अधिकारी गौतम खरात आणि वसंत शेटे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. यात सरकारतर्फे ॲडव्होकेट वामनराव कुलकर्णी यांनी युक्तिवाद करताना अनेक प्रवासी प्रवास करत असताना देखील दोन युवकांनी दाखवलेले धैर्य वाखाणण्याजोगं आहे असं म्हटलं. सदरू साक्षीदार मयताचे कोणी नातेवाईक नाहीत. अगर आरोपींना खोटेपणानं गुंतवण्याचं कोणतंही त्यांनी कारण नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी तत्परतेनं दाखवलेली कामगिरी या सर्व गोष्टी आरोपी जाणीवपूर्वक मयतास जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं चालत्या रेल्वेतून फेकून देऊन दहशत निर्माण केलेली आहे. त्यामुळं आरोपी भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे शिक्षेस पात्र आहेत असा युक्तिवाद केला. कुर्डुवाडी ते मिरजला जाणाऱ्या पॅसेंजरमध्ये तारीख 20/12/2015 रोजी विकलांगासाठी राखीव असलेल्या कोचमध्ये एक व्यक्ती रामप्रसाद नेवार हा अहमदनगर जिल्ह्यात एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होता. तो पांडुरंगाच्या दर्शन घेऊन आपल्या गावाकडे जात असताना सदरू गाडीत विकलांगांच्या कोचमध्ये जाऊन बसला होता. त्याचवेळी त्या कोचमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील रोशन देवरे व नाशिक जिल्ह्यातील एक उमेश चव्हाण हे दोन मित्र चढले व बसण्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडणं सुरू झालं. सदरू भांडणाचे विपर्यास इथपर्यंत गेला की काही प्रवासी त्यांना मध्यस्थी केले असतासुद्धा ते कुणालाही जुमानलेले आहेत. त्यानंतर आरोपी देवरे आणि चव्हाण त्या व्यक्तीला रामप्रसाद नेवार हा व्यक्तीला हात आणि पाय धरून त्या चालत्या गाडीतून पंढरपूरचे बोहाळा जाणाऱ्या चालत्या गाडी रेल्वेमधून त्याला फेकून देऊन त्याची हत्या केली. या प्रकरणात मूळतः हा प्रवासी एवढं प्रवासी 20/12/15 हा एकादशीचा दिवस होता. अनेक प्रवासी पांडुरंगाचे दर्शन करून जात होते पण कोणीही प्रवासी आपला धीर दाखवून समोर आले नाही. अगर हा प्रकाराबद्दल कुणालाही कळवलं नाही. मात्र त्याच डब्यामध्ये एक कॉलेज विद्यार्थी अनिल शिंदे व माने सूरज माने हे जत तालुक्यामधले विद्यार्थी जात होते. त्यांनी ह्या प्रसंग आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने जे पटलेलं नाही आहे त्याबाबत रेल्वेतील फळ विक्रेता चौगुले यांच्या मदतीने त्याच रेल्वेत प्रवास करत असलेले रामदास आवारे सहाय्यक फौजदार यांना गाठून त्यांनी ते प्रसंग सांगितला. त्याचप्रमाणे तत्काल आवारे साहेबांनी त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व सांगोला रेल्वे स्टेशन आल्यानंतर त्यांना खाली उतरून कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात देऊन पुढील तपासाकरिता पोलीस निरीक्षक शेटे व गौतम खरात साहेबांकडे सोपवलं. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 10 साक्षीदार आपण तपासण्यात आले. मात्र एवढ्या मोठ्या प्रवासात जो साक्षीदार फिर्यादी होता अनिल शिंदे त्याला तपासण्यात आलं आहे. फळ विक्रेता चौगुले व रामदास आवारे साहेब ह्या तिघांचे साक्ष सर्वात महत्त्वपूर्ण ठरले. यावरून
मेहरवान कोर्टाने भादवी कलम 302 प्रमाणे आरोपीस गुन्हेगार सिद्ध झाला, सरकार पक्षाने सिद्ध केला असं धरून जन्मठेपेची शिक्षा केली, 1000 रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिन्याची शिक्षा ठोठवलेले. यात सरकार पक्षातर्फे आम्ही युक्तिवाद करताना एवढा प्रवाशामध्ये कोणीही धाडस दाखवलेले नसताना जे युवक जे समोर आले त्यांचा सरकार पक्षातर्फे सलाम केला पाहिजे असा सुद्धा मी युक्तिवाद केलेले. तो युक्तिवाद त्या साक्षीदारावर ग्राह्य धरून कोर्टाने हा सदरो शिक्षा ठोठवलेले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून 6वे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश RS पाटील यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावून 1000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावली. यात सरकारतर्फे ॲडव्होकेट वामनराव कुलकर्णी यांनी, तसंच ॲडव्होकेट आनंद गोरे यांनी काम पाहिलं, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट AT उर्फ आप्पा शिंदे यांनी काम पाहिलं. यात रेल्वे पोलिसांकडून सहाय्यक पोलीस फौजदार DS राऊत आणि पोलीस कॉन्स्टेबल अकबर शेख यांनी मदत केली.